नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला प्रज्ञा ताई यांचा अनुभव सांगणार आहे ताई म्हणतात मी प्रज्ञा श्री गजानन महाराज यांची ओळख मला आमच्याच बिल्डिंगमधील राहणाऱ्या एका कुटुंबातील मावशींमुळे झाली मी त्या मावशींचे नाव या ठिकाणी मुद्दाम होऊन दिले नाही परंतु त्या मावशी दररोज न चुकता गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी जात असे मी देखील त्यांच्यासोबत महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊ लागले एकदा असेच माझी मुलगी प्रेरणा ही खूप आजारी पडली तिच्या आजाराचे निदान डॉक्टरांनाही होत नव्हते सिटी स्कॅन एम आर आय सर्व काही करून झाले परंतु मुलीला होणारा त्रास याचे निदान काही सापडे ना त्यावेळी मी खूप हाताश झाले होते मग शेवटी मी महाराजांना संकल्प केला आणि पारायणाला बसले माझे पारायण होताच मुलीचा त्रास आपोआप जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाला तेव्हापासून तर माझी महाराजांवर श्रद्धा बसली मला महाराजांच्या चरित्र वाचनातून व वा अनुभवातून कळून चुकले की माझे गुरु गजानन बाबा यांना उगाच केलेला दिखाऊपणा आवडत नाही महाराजांनीच सांगितले आहे की जसे आहेत तसेच राहावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संयम आणि विवेक बाळगावा कोणत्याही गोष्टीचा आता ताई मोह धरू नये त्यामुळे मी आहे त्या परिस्थितीत समाधान मानू लागले आणि खरंच तेव्हापासून मी स्वत खूप सुखी आहे असे मला वाटू लागले परंतु मला ज्या मावशींमुळे गजानन महाराजांची ओळख झाली त्या मावशी यांना व त्यांच्या दोन्ही मुलांना संयम व विवेक नव्हता त्यांना प्रत्येक गोष्टीचा मोह सुटायचा व ते त्या गोष्टीमागे धावू लागायचे त्यामुळे बरेचदा त्यांचे नुकसानही झाले आहे पण तरीही ते त्यांचा स्वभाव सोडत नव्हते एकदा असेच त्या मावशींची मुले ज्या सोनाराच्या दुकानात काम करायला होती त्या सोन्याच्या दुकानातून एक छोटीशी सोन्याची वस्तू चोरीस गेली त्या सोनाराने पोलिसात तक्रार दिली तेव्हा पोलिसांनी दुकानाच्या नोकरांवर शक्यता घेतली तेव्हा मावशींच्या मुलांवर संशय घेण्यात आला व त्यांच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा चोरीस गेलेली सोन्याची वस्तू त्यांच्या घरात सापडली त्यावेळी मावशी व त्यांच्या मुलांवर खूप मोठे संकट आले होते परंतु खूप वर्षापासून त्या सोनाऱ्याच्या दुकानात काम करत असल्यामुळे व मावशींनी त्या सोनाऱ्याच्या गयावया केल्यामुळे त्या सोनाराला त्यांची दया आली त्याने पोलिसातून आपली तक्रार मागे घेतली एवढे मोठे संकट येऊन देखील त्या मावशी व त्यांच्या मुलांना मोह आवरत नव्हता मी देखील दोन तीन वेळेस मावशींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही मग मी पुढे त्यांना समजवण्याचा प्रयत्न सोडून दिला मावशी व आम्ही त्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होतो आमचे स्वतःचे घर नव्हते मावशी व त्यांच्या मुलांचा लोभी स्वभाव बहुतांश लोकांना माहीत होता त्यामुळे असेच एकदा एकिसम मावशींना नाटकीपणे तो खूप संकटात आहे व त्याला पैशाची गरज आहे म्हणून तो त्याचा प्लॉट लवकरात लवकर स्वस्त किमतीत विकण्याच्या बेतात आहे म्हणून सांगू लागला आता इतक्या स्वस्त किमतीत प्लॉट मिळतो हे बघून मावशी व त्यांच्या मुलांना मोह आवरेना मावशीने ताबडतोब त्यांचे सर्व दागिने व जमवलेली सर्व संपत्ती गोळा करून तो प्लॉट खरेदी करण्यासाठी तयारी सुरू केली त्या दिवशी ज्यावेळेस आम्ही महाराजांच्या मंदिरात गेलो तेव्हा मावशी खूप आनंदी होत्या म्हणून मी मावशींना त्याचे कारण विचारले त्यांनी मला सर्व सांगितले तेव्हा मला जरा शंका आली म्हणून मी मावशीला सावध राहण्यास सांगितले परंतु मावशी माझ्या बोलण्याकडे पुन्हा दुर्लक्ष करू लागल्या तेव्हा मी मावशीला फक्त आधी सर्व चौकशी करूनच तो फ्लॉट खरेदी करण्यासाठी पैसे द्या म्हणून सांगितले तरी देखील मावशी मला हो हो असे करत टाळत होत्या मग मी विचार केला की मावशी माझ्या बोलण्याकडे तर लक्ष देत नाही कदाचित महाराजांचा निर्णय तरी मान्य करतील म्हणून मी मावशीस म्हटले की आपण तो प्लॉट विकत घ्यावा की नाही याबद्दल महाराजांकडून उत्तर मागू त्यावर मावशी म्हणाल्या ते कसे तेव्हा मी मावशीला म्हणाले आपण पाच चिठ्ठ्यांवर प्लॉट घ्यावा असे लिहू आणि पाच चिठ्ठ्यांवर प्लॉट घेऊ नये असे लिहून त्या दहा चिठ्ठ्या एकत्र करू त्यातील एक चिठ्ठी मंदिराचे पुजारी बाबांना काढण्यास सांगू व त्या चिठ्ठीत जे लिहिलेलं असेल तो महाराजांचा निर्णय असेल व तो तुम्हाला मान्य करावा लागेल असे मी मावशींना सांगितले तेव्हा मनात शंका घेत घेत मावशी मी सांगितल्याप्रमाणे करण्यास तयार झाल्या मग आम्ही ठरल्याप्रमाणे एका कोऱ्या कागदाच्या दहा चिठ्ठ्या केल्या व पाच चिठ्ठ्यावर प्लॉट घ्यावा आणि पाच चिठ्ठ्यांवर प्लॉट घेऊ नये असे लिहिले व त्यांच्या घड्या करून त्या दहा चिठ्ठ्यामधील एक चिठ्ठी काढण्यासाठी मंदिरातील पुजारी बाबांना विनंती केली मंदिरातील पुजारीबाबांनी एक चिठ्ठी काढून आमच्या हातात दिली ती चिठ्ठी उघडून पाहिले तर त्यात प्लॉट घेऊ नये म्हणून लिहून आले होते ते पाहून मावशीच्या चेहऱ्यावर जरा उदासी दिसली मग मला वचन दिल्याप्रमाणे मावशींनी प्लॉट विकत घेण्याचा विचार सोडून दिला परंतु मावशीच्या मुलांना मोह काही आवरेना व ते तो प्लॉट विकत घेण्याच्याच तयारीत होते त्यांनी तसे पैसे गोळा केले व दुसऱ्या दिवशी ते पैसे देऊन प्लॉट खरेदीचा व्यवहार करावा असे ठरवले मावशींनी ती गोष्ट ताबडतोब त्या दिवशी संध्याकाळी मला सांगितली व मी काय करू असे विचारले त्यावेळी मी मावशींना एवढंच म्हटलं की तुम्ही महाराजांनाच प्रार्थना करा की आमच्या कुटुंबाचे फसगत होण्यापासून आमचे रक्षण करा आणि काय आश्चर्य त्या दिवशी मावशीची मुले तो प्लॉट खरेदी करण्यासाठी जाणार होते व त्याच दिवशी सकाळी सकाळी आलेल्या वर्तमानपत्रात बातमी होती की जी व्यक्ती मावशींना लालच दाखवून प्लॉट विक्री करणार होती त्या त्या व्यक्तीला आणखीन इतर व्यक्तींना फसवून प्लॉट विक्रीचा व्यवहार करण्याच्या गुन्हाखाली अटक करण्यात आल्याची मोठी बातमी आली होती ही बातमी पाहताच मावशीच्या मुलांचे व मावशीचे डोळे आश्चर्याने विस्परले गेले मावशींनी ताबडतोब मला ही गोष्ट कळवली तेव्हा मी मावशींना म्हणाले गजानन महाराजांनी तुम्हाला एका मोठ्या संकटापासून वाचवले तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे मग मावशींनी त्या दिवशी मंदिरात महाराजांना विशेषरित्या अभिषेकासाठी दक्षिणा देऊन महाराजांचा अभिषेक करून घेतला व खूप खूप आभार मानले तेव्हापासून मावशी देखील कोणताही निर्णय घेताना महाराजांना चिठ्ठ्यांद्वारे उत्तर मागतात व जे उत्तर येईल त्याप्रमाणेच निर्णय घेतात आतापर्यंत महाराजांनी दिलेल्या निर्णयानुसार वागण्याने मावशीचे कधीही नुकसान झाले नाही तर उलट भरभराटच झाली आजही मावशी महाराजांचे खूप खूप गुण गात व माझेही खूप आभार मानतात की मी त्यावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन केले त्या अनुभवातून मी देखील शिकले की श्रद्धा ही अंधश्रद्धा नसावी तर ती पूर्ण श्रद्धा असावी तरच महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते तर ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता वेळा हे प्रश्न म्हणजे शेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की खालील ओवीतील रिक्त जागा भरा कुटुंब डॅश 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 जानकाबाई नावाचे परमभाविक होते साचे गृहलक्ष्मीचं होती जी तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे तुकाराम कोकाट्या आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं डॉक्टर प्रितेश बनसोड दोन सविता चौगुले तीन प्रज्ञा एरंडे चार राजेश फरांदे पाच नम्रता शर्मा सहा रामदास रायबोले सात पुष्पा बनसोड आठ विश्वास बनसोड नऊ जया आंधळे दहा माणिक उद्गीकर अकरा कल्पना देशमुख बारा मंगेश पुरी तेरा गायत्री चकाते चौदा मंगला टिकले पंधरा कुसुम पडवळ सोळा मुग्धा पाटील सतरा शिल्पास किचन अठरा रमेश काळे एकोणीस संगीता बावीसकर वीस निर्मला कलाशेट्टी एकवीस अशोक ओसावार बावीस रविकिरण किरण तेवीस आरती मुंगाले चौतीस वैभव बोंडे पस्तीस कोमल हाती छत्तीस आयुष वाघ सदतीस गजानन मेहरे, अडतीस माधव शंकर जोशी एकोणचाळीस वानखेडे चाळीस बिट्टूस एक्केचाळ पपिता भुरखंडे बेचाळ सुवर्णा पवार त्रेचाळ संगीता गोरे चव्वेचाळ सुरेश तिबडेवाल पंचेचाळ वैभव बोंडे सेहेचाळ कुसुम पडवळ सत्तेचाळ मुग्धा पाटील अठ्ठेचाळ मीनाक्षी महाजन तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तर देत राहा आणि आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा त्याचबरोबर तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात बोते